कालीचरण महाराज यांची आज ठाणे न्यायालयाने 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामिनावर सुटका केली. 29 डिसेंबर रोजी महात्मा गांधीबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. कालीचरण महाराज यांना ठाणे न्यायालयाने 3 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 26 डिसेंबर रोजी एका भाषणादरम्यान कालीचरण यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये महात्मा गांधीजींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. कालीचरण महाराज यांनी भारताच्या फाळणीसाठी महात्मा गांधींना जबाबदार धरले आणि महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला पाठिंबा देऊन गोडसेचे हत्येबद्दल आभार मानले. असा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या, त्यामुळे त्याला 30 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात कालीचरण महाराज यांचे वकील पप्पू मोरवाल यांनी जामिनासाठी कोर्टात युक्तिवाद केला. एकाच प्रकरणाचा तपास एका विशिष्ट पोलीस ठाण्यात सुरू असेल तर त्याच प्रकरणासाठी अन्य पोलीस ठाण्याच्या कोठडीची गरज काय, अशी विचारणा त्यांनी केली. पुणे न्यायालयाने त्यांना यापूर्वीच जामीन मंजूर केला आहे आणि त्यामुळे ठाणे सत्र न्यायालयाने ही गुरुवारी 15,000 रुपयांच्या जामिनावर सुटका केल्याची माहिती ॲडव्होकेट पप्पू मोरवाल यांनी दिली आहे. कालीचरण महाराजांच्या वतीने आम्ही जामीन अर्ज दाखल केला होता, त्यावर विद्यमान न्यायालय ठाणे यांनी नियमित जामीन अर्ज मंजूर अटी व शर्तीवर मंजूर केला. परंतु कालीचरण महाराज यांची जी रायपूरमधील गुन्ह्यामध्ये अजून अद्यापपर्यंत जामीन न झाल्यामुळे सध्या ते रायपूर येथील न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.